श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा सुरू आहे. माऊलींच्या पालखी सोहळ्यातील आज माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये दरवर्षीच लाखोच्या संख्येने आळंदी ते पंढरपूर असा पायी असतात. या वर्षी माऊलींच्या पालखी 5 लाखांवर मात्र माऊलींचा पालखी सोहळा एवढ्या मोठ्या स्वरूपात असतो आणि एवढे वारकरी चालत असतात याचं व्यवस्थापन आपल्यासोबत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीचे विश्वस्त आता पालखी सोहळा गुरु हैदराबाद बाबांनी ज्यावेळेस सुरुवात केली आहे तेव्हापासून तर आजच्या या सालापर्यंत 193 वर्ष त्या काळी श्री गुरु हैदराबाद बाबांनी आळंदी ते पंढरपूर ही जी एक तालिका नियमावली तयार करून दिली त्याच नियमावलीवर त्याच शिस्तींवर आणि त्याच ताकदीवर हा सोहळा चालला. या सोहळ्याच्या नियमांच्या बाबतीत आणि शिस्तीच्या बाबतीत हा सगळ्या दिंड्यांमध्ये सगळ्या संतांच्या पालख्यांमध्ये ज्ञानेश्वर महाराजांचा सोहळा हा अतिशय शिस्तप्रिय म्हणून ओळखला जातो. ही सगळी जडणघडण जी होती ती श्रीगुरु हैदराबाद बाबांनी लष्करी इतमामांनी लावलेली होती. त्यामुळे आजही या सोहळ्याचं नियोजन करत असताना त्याच नियमांचं पालन वारकरी जो स्वयंशिस्तीचा समानार्थी शब्द आहे तो वापरत असतो. आपण जसं म्हटलं की यंदाच्या वर्षी जवळपास 5 लाख लोक आहे तर आमचा आतापर्यंतचा अभ्यास असा सांगतो की यावेळेस वारकरी समाज हा तिप्पटीही चालतोय. सगळीकडे पाऊस झालेला आहे, एरड्या झालेल्या आहेत आणि जवळपास ज्ञानोबांच्या सोबत पुढे मोकळे आणि मागे अशा म्हणून तब्बल 7 लाख लोक चालत आहेत असं आमचा अंदाज. आता याला दुसरं प्रमाण असं होतं की या व्यवस्थापनामध्ये काही अंग आहेत त्या अंगांनी मिळून हे सगळं व्यवस्थापन सांभाळलं जातं. परंतु महत्वाचं एक आहे की हा वारी सोहळा जो असतो हा संतांच्या समवेत असतो. म्हणजे चालविसी हाती धरून या असं जेव्हा जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात तेव्हा वारी सोहळा आम्ही आयोजित करतो आहे. मग ते संस्थान असेल किंवा मानकरी असतील किंवा सेवेकरी असतील किंवा प्रशासन असेल हा सोहळा आम्ही चालवतोय किंवा आम्ही त्याला ऑपरेट करतोय, हँडल करतोय, ऑर्गनाईज करतोय असं जर म्हटलं तर त्याच्यात गडबड होईल. तर मग याला प्रमाण काय आहे तर चालविषयी हाती धरून या हा सोहळा प्रत्यक्ष ज्ञानोबा तुकोबात चालवून नेतात. आणि खरंच जर एवढी गर्दी एवढी व्यवस्था जागोजागी टेंट रात्री लागणं स्वयंपाक होणं दुसऱ्या दिवशी सकाळी 3 वाजताच्या ते सगळे टेंट गायब होणं परत ते अनलोड करणं परत पुढली व्यवस्था राहणं गाव नष्ट होतं आणि यात्रा चालू आहे कंटिन्यू हे जर सगळं अगदी शून्य मनाने जरी पाहायचा प्रयत्न केला तरी कुठेतरी याच्या पाठीमागे एक शक्ती आहे आणि ती शक्ती म्हणजे फक्त श्रद्धेची. आणि ती श्रद्धेची कुठली तर आम्ही सगळेजण पांडुरंग चालवतोय म्हणून चालतो आहे संतांच्या समोर. त्यामुळे पालखीचं नियोजन करत असताना सगळ्या डिपार्टमेंटचं सहकार्य असतं, संस्थानभूत सगळ्या कर्मचाऱ्यांची सगळी जोडजमाव असते. हा सोहळा माणसं हॅन्डल करू शकत माणसांच्या पलीकडे ज्यांच्या सोबत चालतोय ना त्या संतांकडूनच हा ऑपरेट होतो, त्या संतांकडूनच हा वेल ऑर्गनाइज. गडबड फक्त माणसांमध्ये असलेल्या कम्युनिकेशन गॅप मध्ये होते, बाकी जेवढं काही सुरळीत असेल ना ते त्यांच्या कृपा दृष्टीने त्यांच्या प्रशासनाचं कसं सहकार्य प्रशासनाचं सहकार्य असतं. कधी कधी समाज वाढतो, कधी कधी काही इश्यूज वेळेवर येतात त्यामुळे थोडी एक कम्युनिकेशन गॅप ज्याला आपण आताही म्हटलं किंवा थोडी एक ट्रान्सपोर्टेशनचा इश्यू येतो. परंतु प्रशासन जीव तोडून मेहनत करतं. काही अडचणी येतात की ज्याच्यामध्ये त्यांना कधी कधी नवीन ऑफिसर असल्यामुळे वारीचं कल्चर, वारीमधल्या पद्धती, जेवण, त्यानंतर ट्रकांची व्यवस्था, माल टेंट्स असतात त्याची व्यवस्था ते कळत नाही. शक्यतोवर जिथे अनुभव असेल ना तिथे प्रशासनाकडून कुठली गफलत होण्याचे चान्सेस 0% असतात. जुने अधिकारी यांनी डिप्लॉय नाही केले त्यामुळे नवीन अधिकाऱ्याला हे समजायला वेळ जातो. आणि वारी हा परत सांगतो बरं का, वारी हा श्रद्धेचा प्रेमाचा विषय. इथे तुम्ही व्यवस्थापन जरी करायचं असेल ना तरी भक्ती प्रेमाविना ज्ञान आम्हाला ज्ञानाची गरज. त्यामुळे थोड्या मोठ्या म्हणजे अनोमलीज येत राहतात, प्रॉब्लेम्स येत राहतात. पण या बाबतीत अजूनही दक्षतेने सांगतो की प्रशासनाचं
पोलीस प्रशासन असेल, महसूल प्रशासन असेल, आरोग्य विभाग असेल, यांचं सगळ्यांचं सहकार्य असेल. अशा प्रकारे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा सुरू असून माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये राज्यातील सर्वात जास्त मोठा हा पालखी सोहळा आपल्याला आताच प्रमुखांनी सांगितलेलं आहे. प्रीतम पुरोहितसह ज्ञानेश्वर डिजिटल प्रभात माळशिरस.